महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही, आवाज आपल्या सर्वांचा। श्रींच्या पालखीचे आज खामगाव शहरात आगमन, रांगोळ्या काढून ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचं भव्य असं उत्साहात स्वागत। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज सकाळी खामगाव शहरात आगमन झालं असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढून श्रींच्या पालखीचे स्वागत केले होते। प्रथम पालखी हनुमान विटामिन येथे थांबली आहे। तेथे वारकऱ्यांना चहा आणि नाश्ता देण्यात आलाय। येथून सकाळी 11 वाजता पालखीची मिरवणूक निघाली आहे। पालखीचे आज शाळेत आगमन झालंय। दुपारी 3 वाजल्यापासून भाविकांनी दर्शन घेतलंय। दरम्यान पालखीचे आगमन होताच खामगाव शहराजवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। पोलिसांनी भाविकांना श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सहज दर्शन घेता यावे म्हणून वाहतूक ठिकठिकाणाहून वळवली आहे। सकाळी श्रींच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान झाले आणि पालखी अग्रसेन चौक, कमानी गेट, शहर पोलीस ठाणे, आयकर भवन, सामान्य रुग्णालयासमोरील बसस्थानक मार्गे शेगावकडे रवाना झाली आहे। या मिरवणूक दरम्यान आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर, तसेच माजी आमदार राणा दिलीप कुमार आणि भारिप बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे यांनी सुद्धा श्रींच्या पालखीचं दर्शन घेतलंय। आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।